नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणारे नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड आणि कानोले कसे बनवायचे तर अतिशय सोप्या पद्धतीने कसे बनवता येतील हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर चला मग वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला पुरणाचे दिंड आणि कानवले बनण्यासाठी पुरण तयार करावायचं असतं तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण एक वाटी हरभरा डाळ किंवा चना डाळ सुद्धा म्हणू शकता याला त्याचबरोबर आपल्याला एक वाटी साखर किंवा गूळ जे तुम्ही खात असाल साखर आवडत असेल तर साखर किंवा गूळ तुम्ही या जागी वापरू शकता तर जेवढी डाळ असेल तेवढीच साखर किंवा आपल्याला गूळ वापरायचं आहे त्याचबरोबर आपल्याला वापरायचे एक छोटा चमचा हळद पावडर तर हळदीमुळं छान पूर्णाला कलर येतो त्यासाठी आपण इकडे हळद वापरली आहे साधारणतः एक ते दीड चमचा साजूक तूप वापरलं मी इकडे त्याचबरोबर एक चमचा आपल्याला वेलचीची पूड वापरायची आहे आणि इथे आपण घेतलेलं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ त्याचबरोबर इथे आपण वापरणार आहे जायफळ तर हे एक जायफळ आहे पण यातलं मी फक्त थोडंसं पाव जायफळ पूर्णामध्ये किसून वापरणार आहे आणि इथे आपण घेतलेलं आहे साधारणतः दोन वाट्या म गव्हाचं पीठ तर हे आपलं नॉर्मल चपातीचं पीठ आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला दिंड आणि कानवल्यासाठी लागणार आहे तर सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला कुकरमध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे तर आता कुकरमध्ये डाळ टाकून एक ते दोन वेळेस आपल्याला स्वच्छ पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची आहे व्यवस्थित स्वच्छ साफ झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे म्हणजे एक वाटी डाळीसाठी दीड ग्लास मी इकडे पाणी यूज करणार आहे आणि आता आपण यामध्ये टाकूया थोडीशी हळद तर छान कलर येतो पूर्णाला त्यामुळे आपण इथं हळद टाकली आहे जर तुम्ही हळद वापरत नसाल तर अवॉइड केली तरी चालेल आता आपण याचं झाकण लावूया आणि डाळ अशी छान आहे पैकी तीन शिट्ट्या करून घेऊया म्हणजे डाळ मऊ शिजली पाहिजे आता जोपर्यंत डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण इकडे गव्हाचं जे पीठ आहे ते मळून घेऊया गिंडासाठी आणि कानवल्यासाठी लागणार आहे आता यात चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि साधारणतः थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे जेणेकरून जे दिंडावरचं जे आवरण असतं किंवा जी लेअर असते किंवा कानोल्यावरची जी लेअर असते ती छान अशी सॉफ्ट होते त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं साजूक तूप वापरायचं आहे आणि छानपैकी असं पिठाला ते साजूक तूप चोळून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी टाकूया आणि पाणी टाकून एक छानपैकी कणिक मळून घ्यायचे आपल्याला जसं आपण नॉर्मल चपातीसाठी मिळ म्हणजे पीठ मळतो त्या पद्धतीनंच आपल्याला इकडे मळून घ्यायचं आहे थोडासा घट्टसर गोळा ठेवा अगदीच असा पोळीला पातळ जसं आपण मळतो त्या पद्धतीने न मळता थोडंसं घट्ट ठेवायचं आहे आता याला झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊया तोपर्यंत इकडे आपले डाळसुद्धा शिजलेली आहे साधारणतः तीन शिट्ट्यामध्ये ही डाळ छानपैकी अशी शिजली जाते तुम्ही बघू शकता अगदी ही डाळ नरम होते जर तुम्ही अशा प्रकारे चेक केलात तर ती डाळ हाताने अशी स्मॅश होते आता आपण ही डाळ छानपैकी गाळून घेऊया जेणेकरून यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असेल ते पाणी आपण पातेल्यात काढून घेणार आहे आणि त्याच पाण्यापासून कटाची आमटी वगैरे बनवली जाते तर बघा इथे अशा प्रकारे आपण चाळणीमध्ये हे काढून घेतलेलं आहे पाणी आता ही जी डाळ आहे ती आपण एखाद्या कढाईमध्ये टाकून छानपैकी त्यापासून पुरण बनवायला सुरुवात करूया आता कढाईमध्ये आपल्याला टाकायचं आहे शिजवलेली डाळ एक वाटी डाळ आहे ही तर एक वाटी डाळीसाठी आपण इथे एक वाटी साखर यामध्ये ॲड करणार आहे साखर किंवा गूळ तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्ही थोडंसं कमी गोड खात असाल तर पाऊन वाटी साखर किंवा गूळ वापरू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यामध्ये आपण टाकूया वेलची पूड आणि त्यातच आपल्याला थोडंसं जायफळ चवीनुसार टाकायचं आहे आवडत असेल तर बडीशेपसुद्धा तुम्ही हातावर चोळून किंवा बारीक मिक्सरमध्ये फिरवून टाकू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छानपैकी हे जे पुरण आहे ते आपल्याला थोडंसं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी आता तुम्हाला एक मेथड सांगणार आहे जेणेकरून खूप लवकर किंवा क्विक तुमचं पुरण होणार आहे इथे आपण पुरण गाळणीचा किंवा पुरणयंत्राचा वापर न करता जे पोटॅटो स्मॅशर असतात त्यांनी अशा प्रकारे स्मॅश जर केलं तर अगदी असं मऊसर पुरण एकदम म नरम नरम असं पुरण होतं आणि त्याला आपल्याला पुरणयंत्रातून काढायची गरज भासत नाही तर अशा प्रकारे आपण इकडे छानपैकी ते पोटॅटो स्मॅशरने अशा प्रकारे स्मॅश करून घ्या डाळ गरम असताना किंवा जर डाळ नरम शिजली की ते अगदी गाळ असं नरम पुरण तयार होतं त्यामुळं डाळ शिजवत असतानाच तीन शिट्ट्या घ्याव्या जेणेकरून डाळ छान नरम शिजली जाते आणि अगदी अशी बारीक होते आणि हळूहळू हे जे पुरण आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अगदी थोडासा असा गोळा बनत आला की मग आपण गॅस बंद करणार आहोत तर अशा प्रकारे अगदी तुम्ही झटपट पोळीसाठी सुद्धा पुरण तयार करू शकता खूप मऊ मऊ लुसलुशीत यापासून पोळ्या होतात आता यात मी एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे जेणेकरून पुरणाची टेस्ट छान वाढेल आणि यापासून जे दिंड किंवा कानवले होतील ते अतिशय टेस्टी होतील तर बघा इथे आपलं पुरण जे आहे ते अगदी परफेक्ट तयार आहे आता पुरण आपण थंड करून घेऊया पुरण थंड करून मी एका मोठ्याशा अशा वाडग्यामध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पुरण अगदी नरम झालेलं आहे कुठंही ते असं म्हणजे ओबडधोबड नाही आहे अगदी सॉफ्ट झालं आहे आणि इकडे आपण पिठाचा थोडासा गोळा घेतलेला आहे अगदी छोटीशी लाटी करून घ्यायची आपल्याला जसं आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने लाटायची आहे आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणात जा जर दिंड बनवायचे असतील तर एक मोठी अशी पोळी लाटावी आणि त्यानंतर मग तुम्ही ते कट करून घेऊ शकता कटरने किंवा एखाद्या वाटीच्या साह्याने अशा गोल गोल पुऱ्यासुद्धा तुम्ही पाडून घेऊ शकता पण इथे मी नॉर्मली छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आता आपण यामध्ये भरूया पुरण साधारणतः एक ते दीड चमचा तुम्हाला पुरण यामध्ये भरायचं आहे थोडंसं त्याला असा थोडासा चपटा आकार देऊया जेणेकरून दिंड असं छान होतील या साईडने आपल्याला त्याला आता फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजूनी आपण असं एकमेकावर ठेवून हे फोल्ड करून घेणार आहे आणि आता परत खालच्या साईडनेसुद्धा आपल्याला हे सील बंद करून अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे पूर्णाचे दिंड नागपंचमीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो बऱ्याच भागामध्ये हे जे दिंड आहे ते उकडून करतात तर काही दिंड तळूनसुद्धा केले जातात अशा प्रकारे आपलं हे पूर्णाचं दिंड तयार आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा या पद्धतीने बनवून घेऊया आता ही दिंड जे आहेत आपण वाफून घेणार आहे किंवा स्टीम करून घेणार आहे तर त्यासाठी मी स्टीमर ठेवलेलं आहे खाली पाणी ठेवले आहे आपण स्टीमरमध्ये पाणी छान उकळलं की त्यावर अशा प्रकारची जाळी असते आणि या जाळीला सा आता आपण थोडंसं साजूक तूप लावूया जेणेकरून पूर्णाचं दिंड खाली चिटकणार नाही आणि दिंडाला एक छान प्रकारे चकाकीसुद्धा येते त्यामुळं थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे दिंड लावून घ्यायचे आहेत साधारणतः पाच ते सहा दिंड तुम्हाला इथे मी बनवून दाखवलेले आहेत आता झाकण लावून एक दहा ते बारा मिनटं आपण अशा प्रकारे मीडियम गॅसवर वाफून घेऊया बारा मिनटानंतर आपली दिंड छानपैकी वाफले गेलेत आता प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तोपर्यंत आपण पाहूया कानोले तर कानोलेसुद्धा याच पुरणाचे बनवले जातात बऱ्याच ठिकाणी कानोल्याचा निवड असतो तर अशा प्रकारे सगळ्यात अगोदर पिठाची लाटी घेऊन नॉर्मली जसं आपण पुरी लाटतो त्याप्रमाणेच लाटायची आहे पण खूप जास्त पातळी लाटू नका हे बघा अशा प्रकारे माझ्याकडे इकडे आता साचा आहे करंजीचा म्हणून मी तो यूज केला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हातावर सुद्धा कानोले बनवू शकता ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण साच्याने पाहूया आता अशा प्रकारे लाटी ठेवून घेतली आहे आणि आपण त्यावर आता पुरण भरून घेऊया साधारणतः एक ते दीड चमचा पुरण इनफ होतं एवढ्या या छोट्याशा आकाराच्या कानवल्यासाठी जर तुम्हाला खूप जास्त पुरण घालून आवडत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता आता आपण लाटी अशा प्रकारे फोल्ड करून घेऊया खूप सोपी प्रोसेस आहे अगदी झटपट कानवले होतात आणि खूप छान याला नक्षीकामसुद्धा येतं या साच्यामुळे अशा प्रकारे जे एक्स्ट्राचं पीठ आहे आपण प्रेस करून काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता आपले जे कानोलं आहे किंवा याला बऱ्याच ठिकाणी मुटकुले म्हणतात किंवा बऱ्याच ठिकाणी याला वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखलं जातं आमच्याकडे याला कानोले म्हणतात तर अशा प्रकारे आपला पहिला कानोला तयार आता जर तुमच्याकडे साचा नसेल तर मग तुम्ही कानोले कसं बनवणार तर हे कानोले मुरड घालून बनवले जातात आणि हातावरच बनवतात तर चला तुम्हाला हीसुद्धा पद्धत मी दाखवणार आहे तर अशा प्रकारे आता आपण त्यामध्ये सुद्धा पुरण भरून घेऊया तर कानोल्यामध्ये जेवढे जास्त पुरण असेल तेवढंही छान असं खाण्यासाठी लागतो तो कानोला आणि अशा प्रकारे लाटी आपल्यालाही मुदडून घ्यायची आहे जसं नॉर्मली आपण करंजीचा शेप देतो त्या पद्धतीनंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे पण जर इन केस तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बनू शकता तर मुरड कशी घालायची ते तुम्हाला मी इथे दाखवणार आहे तर बघा हळूहळू मी तुम्हाला इकडे दाखवलेलं आहे अशा प्रकारे हातांनी किंवा आपल्या अंगठ्याच्या साह्यानी प्रेस करत आपल्याला ही मुरड घालून घ्यायची आहे फक्त थोडासा पिठाचा भाग पाठीमागे ओढायचा परत त्याला फोल्ड करायचं खूप छान असं दिसते हे मुरड अगदी तुम्ही अशाच प्रकारे करंजीला जशी मुरड घालतात त्याच पद्धतीने इकडे आपल्याला कानवलेला मुरड घालायची आहे आणि हे कानवलेसुद्धा आपण तळून घेणार आहे अतिशय टेस्टी हे कानवले होतात अशा प्रकारे सगळी मुरड मी इकडे घालून घेतलेली आहे बघा किती मस्त दिसती आहे आपली मुरड घातलेली कानवले तर इथे अशा प्रकारे बिना सुद्धा कानवले तुम्ही बनवू शकता तर इथे आपले कानवलेसुद्धा बनून तयार आहेत काही मी साच्यामध्ये बनवलेत आणि काही तुम्हाला एक हातावर वळून दाखवलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही मुरड घालूनसुद्धा कानवले बनवू शकता आता हे कानवले आपण तळून घेऊया तेल किंवा तुपामध्ये हे कानोले तळले जातात मी इकडे तेल वापरलेलं आहे तेल गरम झालं आहे छानपैकी आणि आता एका वेळेला एक कानवला किंवा जेवढे तुमच्या कढाईमध्ये येत असतील त्या पद्धतीने तुम्ही कानवले तळू शकता तर खूप जास्त तेल लागत नाही मिडियम गॅसवर गॅसवर आपल्याला हे कानवले तळून घ्यायचे आहेत छान असे बघू शकता तुम्ही त्याला छान कलर येतो थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला असं तळून घ्यायचे आणि हे गव्हाच्या बिटाच्या आहेत त्यामुळे याला थोडासा लालसर कलर येतो अशा प्रकारे आता आपण एका वेळेला तीन ते चार कानवले तळून घेऊया वरून थोडंसं झारीनं असं तेल सोडायचं जेणेकरून कानवले छान मस्त टमपैकी असे फुगले जातात आणि खूप छान ते असे वरून क्रिस्पीसुद्धा होतात अतिशय सोपी रेसिपी आहे नागपंचमी जवळ आलेली आहे तर नागपंचमीला अशा प्रकारचा कानोले आणि खिरीचा नैवेद्य असतो बऱ्याच ठिकाणी दि पुरणाचे दिंड केले जातात तर तुम्ही तुमच्या प्रथेनुसार जे तुमच्याकडे करत असेल ते तुम्ही करू शकता नैवेद्यासाठी तर अशा प्रकारे आपले कानोले आणि मस्तपैकी नक्षीकाम केलेले कानोले तयार आहेत बघा किती छान कलर आलेला आहे कानोल्यांना आणि त्याचबरोबर इकडे आपले पुरणाचे दिंड तर दिंडसुद्धा गरमागरम खूप छान लागतात यावर फक्त थोडेसे साजूक तूप टाकून ही दिंडं खायची असतात किंवा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवून हा प्रसाद तुम्ही वाटू शकता तर अशा प्रकारे नागपंचमी स्पेशल आपला नैवेद्य तयार रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा